या यूट्यूब चॅनलवर तयारी नवोदय परीक्षेची व 20 दिवसात इंग्रजी वाचन या उपक्रमाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. यासाठी आताच या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलचे बटन दाबा. आता आपण उदाहरण संग्रह 17 सोडवूयात. या ठिकाणी पहिला प्रश्न दिला आहे, चौकटीत योग्य संख्या लिहा आणि आपल्याला असे काही खाली गणिते दिलेले आहेत. या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे 1/2 बरोबर राखाना छेद 20. याचा अर्थ प्रश्नामध्ये दिलेल्या अपूर्णांकापेक्षा उत्तरामध्ये दिलेला अपूर्णांक हा मोठा आहे, म्हणजे आपण याला गुणणार आहोत. म्हणजेच 2 या छेदाला कितीने गुणले असता 20 येते. आपल्याला उत्तरामध्ये असे करून पाहावे लागेल, 1/2 गुणवले किती म्हणजे 20 येतील. या ठिकाणी बीच्या पाड्यात किंवा 2 पाड्यात 10 क्रमांकाला 20 येतात, म्हणजेच आपण अंशाला पण 10 गुणणार आहोत. म्हणजेच 1/10 म्हणजेच 10. याचा अर्थ आपले उत्तर या ठिकाणी 10 येते. आता आपण दुसरे गणित सोडवूयात. या ठिकाणी बघा, अपूर्णांक 3/4 दिला आहे आणि त्यापुढे 15/1 राखाणा दिला आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रश्न अपूर्णांकापेक्षा उत्तर अपूर्णांक मोठा आहे, म्हणजे गुणाकार करावा लागेल. आणि या ठिकाणी या अपूर्णांकामधील अंश वाढवून दिलेला आहे बघा, म्हणजे 3 आणि 4 म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये 15 दिलेले आहेत. म्हणजे 3 कितीने गुणावे लागेल, म्हणजे 15 येतील. आणि ज्या संख्येने 3 गुणल्यावर 15 येतील त्याच संख्येने 4 गुणायचे आहे. म्हणजे आपण आता 3 पाडा 15 येईपर्यंत म्हणूयात. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, म्हणजे 3 आणि 5 गुणाकार हा 15 येतो. म्हणून याच 5 4 पण गुणावे लागेल. 4 × 5 म्हणजे 4 × 5 = 20, म्हणजे आपले या ठिकाणी उत्तर येईल 20. म्हणजे ज्या वेळेला पुढील अपूर्णांकामध्ये वाढलेली किंवा प्रश्न अपूर्णांकापेक्षा उत्तर अपूर्णांकच्या संख्या मोठ्या असतात त्यावेळेला आपल्याला गुणाकार करावा लागतो, व ज्या वेळेला प्रश्न अपूर्णांकापेक्षा उत्तर अपूर्णांकातील अंक किंवा संख्या ह्या मोठ्या देण्याऐवजी छोट्या देतील त्यावेळेला आपल्याला भागाकार करावा लागेल. असेही पुढे गणिते येणार आहेत. आपण पुढचा अपूर्णांक सोडवूयात. तिसरा अपूर्णांक पहा, 9/11 बरोबर 18/64, म्हणजे या ठिकाणी अंशाचा विचार केला असता 9 पेक्षा 18 मोठे आहेत, म्हणजे गुणाकार करावा लागेल. म्हणजे 9 कितीने गुणले असता 18 येतात, त्याच अंकाने आपल्याला छेदस्थानच्या अंकाला पण गुणायचे आहे. म्हणजे 9 आणि कितीचा गुणाकार 18 येतो, म्हणजे 9 आणि 2 गुणाकार हा 18 येतो. त्याच 2 म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच अंकाने किंवा एकाच संख्येने गुणायचे असते, म्हणजे सममूल्य अपूर्णांक मिळतो. म्हणजे 11/2 = 22, याचा अर्थ या तिसऱ्या गणिताचे उत्तर असणार आहे 22. आता चौथे गणित सोडवूयात. या ठिकाणी बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, 10 = 40 आणि उत्तरामध्ये 4 = 8 या ठिकाणी छेदांच्या संख्या सारख्या दिलेल्या आहेत, किंवा या ठिकाणी छेदांचे अंक संख्या दिलेल्या आहेत. 40 पेक्षा 8 लहान आहे, याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल. आता तो कसा करायचा तो पाहूयात. चला, 10 आणि छेदस्थानी 40 म्हणजे बघा, उत्तरामध्ये आपल्याला छेदस्थानी 8 दिलेले आहेत आणि अंशस्थानचा अंक काढायचा आहे किंवा संख्या काढायची आहे. म्हणजे कितीच्या पाड्यामध्ये 40 येतात आणि ते 8 किंवा याच्या उलट जरी केले तरी चालेल. म्हणजे 8 कितीने गुणावे लागेल, म्हणजे गुणाकार हा 40 येईल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण
मनातली मनात 8 चा पाढा वाचत जायचा आहे. किती नंबरला 40 येतात ते पाहूयात. 8 एक 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 5 लिहावे लागतात. म्हणजेच 40 ला 5 ने भागले की भागाकार येतो 8. म्हणजेच या 10 ला पण आपण 5 ने भागायचे आहे. म्हणजे 5 दुने 10, म्हणजे या ठिकाणचे उत्तर असणार आहे 2. म्हणून आपण या चौकटीमध्ये 2 लिहायचे आहेत. आता 5 नंबरचे करूयात. बघा, 14 छेदस्थानी 26 बरोबर चौकट छेदस्थानी 13, म्हणजे 26 पेक्षा 13 लहान आहेत, म्हणजे भागाकार केलेला आहे. बघा तो कसा मांडायचा आणि कसा करायचा. 14 भागिले आणि 26 भागिले बरोबर चौकट छेदस्थानी 13, म्हणजे 13 चा पाढा म्हणायचा. 26 किती नंबरला येतात ते पाहायचे. 13 एक 13, 13 दुनी 26, म्हणजे 2 ने भागावे लागेल. म्हणजे 26 ला 2 ने भागले की भागाकार येतो 13. याच 2 ने आपल्याला 14 ला पण भागावे लागेल. म्हणजे 14 आणि 2 चा भागाकार, म्हणजे बेच्या पाड्यात 14 किती नंबरला येतात तर 7. बे 7 ते 14, म्हणून उत्तर येते 7. म्हणून आपण या 5व्या उत्तराला 7 लिहायचे आहेत. आता 6 नंबरचं बघा. आपल्याला या ठिकाणी सुरुवातीच्या अपूर्णांकामध्ये चौकट दिलेली आहे आणि त्या पुढच्या अपूर्णांकामध्ये मात्र दोन्ही अंश आणि छेद दिलेले आहेत. म्हणजे आता यांची तुलना याच्याशी करायची आहे. 6 पेक्षा 3 लहान आहेत की मोठे आहेत, तर लहान आहेत. याचा अर्थ आता आपल्याला, आणि या 3 पेक्षा 6 मोठे आहेत, म्हणजेच 3चा आणि येणाऱ्या संख्येचा गुणाकार करून आपल्याला 6 आणला पाहिजे. म्हणजे बघा, या ठिकाणी अंश लिहिता येणार नाही. 3 ला कितीने गुणले असता 6 येतो. म्हणजे 3चा पाढा 2 पर्यंत म्हणला की 6 येतात. म्हणजेच वरची संख्या ही 2 असणार आहे. म्हणजे ह्या 2 ला कितीने गुणले असता गुणाकार 4 येईल. म्हणजे 2 ला 2 ने गुणायचे आहे. म्हणजे हा 2 तर आपल्याला लिहायचाच नाही उत्तरामध्ये, हा 2 मात्र या ठिकाणी लिहावा लागेल. ही एक पद्धती झाली. आता या गणिताचे दुसऱ्या एका पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. बघा, मी सांगितल्या पद्धतीने 6 पेक्षा 3 लहान आहेत, म्हणजे आपण या 6 ला एका कोणत्या तरी संख्येने भागायचे आहे आणि त्याच संख्येने अंशाला पण भागायचे आहे. म्हणजे 6 ला भागले असता भागाकार आपल्याला 3 आला पाहिजे आणि वरच्या संख्येला भागले असता येणारे उत्तर इथं लिहायचे आहे. 6 ला 2 ने भागले तर भागाकार 3 येतो. म्हणजेच ह्याच 2 ने अंशाला पण भाग घालावा लागेल. म्हणजे 2 भागिले 4 असे लिहावे लागते. हे फक्त त्या बाजूला पाहिजे. बघा, असे म्हणजे आपल्याला गणितीय भाषेमध्ये बरोबर लिहिता येईल. या डाव्या बाजूला लिहिण्याच्या वेळी उजव्या बाजूला लिहायला पाहिजे होते. आता आपण 4 भागिले 2 म्हणजेच 2, म्हणून उत्तर 2 येते. उदाहरण 7, 1 छेदस्थानी रखाना बरोबर 4 छेदस्थानी 20. म्हणजे बघा, आता या 4 चा आणि 1 चा संबंध आपल्याला या ठिकाणी लावावा लागेल. म्हणजे अंश दिलेले आहेत. 1 छेद दिला आहे आणि 2 छेद दिलेला नाही. अशा वेळेला आपल्याला, म्हणजे बघा, या 4 चा आणि 1 चा संबंध लावला असता 4 पेक्षा 1 लहान आहेत, म्हणजे भागाकार करावा लागेल आणि त्याच संख्येने आपल्याला 20 ला पण भागावं लागेल. तर बघा, आता याची मांडणी कशी करायची. या ठिकाणी रिकामी जागा ठेवावी लागेल थोडा वेळ. आणि आता चार ला कितीने भागावे लागेल, म्हणजे भागाकार 1 येणार आहे. म्हणजेच 4 ला 4 नेच भागावे लागेल, म्हणजे भागाकार 1 येतो. म्हणजे 4 ने आता अंशाला भागले आहे, आता छेदाला पण भागायचे आहे. 20 भागिले 4 म्हणजे 4 5 20, म्हणजे आपले उत्तर येते 5. उत्तरामध्ये आपण 5 लिहायचे आहेत. आता उदाहरण 8 पाहूयात. या ठिकाणी बघा, अंश दिलेला नाही. छेदस्थानी 5 बरोबर 10 अंश छेदस्थानी 25 असे दिलेले आहेत. आता आपण या छेदाच्छेदांचा संबंध लावायचा आहे. म्हणजे 25 आणि 5, 25 पेक्षा 5 लहान आहेत. म्हणजे आता
पंचवीसला कोणत्या संख्येने भागावी लागेल म्हणजे भागाकार पाच येणार आहे. म्हणजेच पाचने भागावे लागते. बघा, पाचच्या पाड्यात पाच क्रमांकाला पंचवीस येतात. म्हणजेच आपण या दहाला पण पाचनेच भागायचे आहे. म्हणजे दहा भागिले पाच म्हणजेच भागाकार येतो दोन. म्हणून उत्तरामध्ये आपणास दोन लिहावे लागतात.